येणार आहे पुष्कर तुमच्याकडे कविराज ही भूमिका तुम्ही साकारताय सिनेमामध्ये तर कसं कविराज कविराजच दुःख एकच आहे की तो छंद सादर करतो प्रत्येक वेळी राज कवी आहे तो त्यामुळे तसं गेयत्व त्याच्याकडे आहेच पण त्याचं म्हणणं नेहमी असतं की आज माझ्या गळ्यात सूर नाहीत आणि मला जर सूर असते तर माझा आवाज सदाशिव सारखा असता त्यामुळे तो सदाशिवला नेहमी स्वतःचा आवाज समजतो गाण्यातला आवाज असा तो प्रत्येक वेळी सदाशिवला समजत असतो त्याचा अजून एक दुःख आहे कविराजाच की त्याचं लग्न झालेलं नाही अजून नाही का तो उमाला पण प्रपोज करतो झरी करतो अच्छा असं खुशमस्करी नाही म्हणता येणार पण तो असा मस्करी करणारा पण एक आहे एक मला पुष्करला अजून एक फरमाईश करावीशी वाटत की एक स्टेज वरती एक माणूस गाणं गात असतो आणि त्याचा त्याचा धक्का लागत आणि त्यानंतर तो, तो <laughs> त्याला सॉरी कशा पद्धतीनं वा ते फार सुंदर करून दाखवतो दाखवतो म्हणजे हा मी उभा राहतो रेडी सर आभाळ आलं पारी आणि गाव जागवित आली वासुदेवाची आय एम सॉरी <laughs> <laughs> निखिल सर नेहमीच तुम्ही जेव्हा जेव्हा इथे येता तेव्हा आमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन येता पण आज दिवाळी गिफ्ट म्हणून एवढी मोठी फिल्म तुम्ही घेऊन आलाय कट्यार का काळजात घुसली त्यासाठी तुम्हाला खूप तुम सारा शुभेच्छा देतो मी सरांचा कसा हो अनुभव आहे कट्यारचा विलक्षण अनुभव आहे उद्या आमच्या सगळ्यांकरता अर्थातच सगळ्यात मोठा टेन्शनचा दिवस आहे दिवाळी पहाट आहे तरी टेन्शन आहे म्हणजे कारण पुन्हा एकदा एक नवीन ट्रेंड सुरू होईल असं मला वाटतं दिवाळी पहाट दिवाळी पहाटे निमित्त आम्ही या चित्रपटाचा प्रीमियर करतो हो। आहोत तर उत्साहाचं वातावरण आहे आणि आमच्याकडे एक वातावरण आहे तर बघूया सकाळी काय होते